पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात एका आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत पाकिस्तानच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होतोय करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं आज पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा इथले जवान संग्राम पाटील हे शहीद झाले होते तर गेल्याच आठवड्यात पूंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडीतील ऋषिकेश जोंधळे या जवानाला वीर मरण आलं होतं एकाच आठवड्यात जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पाकिस्तानच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय करबीर तालुका शिवसेनेच्या वतीनं आज शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली तसंच जोरदार निदर्शनं करून पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला आंदोलनात तालुका प्रमुख राजू यादव विनोद खोत शिवानंद स्वामी संभाजी भोकरे विक्रम सोनुले यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश होता